बघितला तर तुम्हाला लगेच कळेल की याच्यात अर्धी गौरी आणि अर्धी गीता दोघी तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या दोघींना डोळ्यासमोर ठेवून हा लुक केलेला आहे आणि त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ते अर्थात तुम्ही जेव्हा एपिसोड बघाल तेव्हा हा लुक का केला याचं कारण तुम्हाला कळेल. सगळ्या गोष्टी मालिकेत रिव्हील होतील त्यामुळे फारसं काही सांगत नाही आहे. पण मला हा लुक खूप आवडला कारण की यात गीतासुद्धा आहे, गौरीसुद्धा आहे आणि यापुढे गौरीच्या कॅरेक्टरमध्ये गीताचं बोलण्यास पण बघायला आवडेल मला. सो लेट्स सी यापुढे गीताचं कॅरेक्टर कसं डेव्हलप होणार आहे, रादर गौरीचं कॅरेक्टर कसं डेव्हलप होणार आहे. कुठेतरी मला ते होतंच की जयदीपनी मला कसं ढकललं किंवा माझा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. जरी मला जयदीपचा चेहरा दिसला, जयदीप दिसला, तरी माझा विश्वास नव्हता बसत. पण नंतर नंतर काही इन्सिडेंट्स असे झाले, काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे मला असं झालं की जयदीप असं नाही वागू शकत, पण दिसतोय तर तोच. तर कुठेतरी पुढे जाऊन मला हे कळालं की हे जयदीप करत नसून दुसरा कोणीतरी जयदीपच्या रूपात करतो आहे. आणि तेव्हा मला खूप छान वाटलं की माझं जे प्रेम आहे, माझा जो विश्वास आहे ज्या व्यक्तीवरती, तो चुकीचा नाही आहे. आणि त्याचा आनंद होता मला. आणि ते प्रेम आणि विश्वास जे एका नात्यासाठी जे महत्त्वाचं असतं, ते त्या नात्यानी आम्हाला एकत्र ठेवलं आहे आणि आता आम्ही परत एकत्र आलो आहे. सो लाईक शू सेट की आता एक पॉझिटिव्ह चेंज आला आहे मालिकेत. येणाऱ्या काही एपिसोडमध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल. आणि मानसीने आता गौरीला सत्य सांगितलं आहे की तुला जो कडावरून ज्याने तुला ढकललं तो तुझा जयदीप नव्हता, तो जयदीपचा कोणीतरी डुप्लिकेट आहे. तर हे या सगळ्या काही गोष्टी रिव्हील झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता एपिसोड यापुढचे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत की आता फायनली तो जो डुप्लिकेट आहे जयदीपचा अनिल, तो पकडला जाणार की नाही आणि जयदीप आणि गौरीमधली जी मिसअंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर होणार की नाही. तर खूप मजा येणार आहे यापुढच्या एपिसोड बघायला. म्हणजे आता जयदीप गौरी एकत्र आले तर रोमॅन्स हा होणारच. तर जे प्रेक्षक इतके महिने वाट बघत होते की बऱ्याच त्यांच्या कमेंट्स असायच्या की जयदीप आणि गौरीचे सीन एकत्र येत नाही आहेत, आम्हाला त्या दोघांना एकत्र बघायचं आहे. सो आत्ता आमचे काही सीन्स आता शूट करतो आहे आम्ही आणि फायनली जे प्रेक्षकांची जी इच्छा आहे ती पूर्ण होते, आमची इच्छा पूर्ण होते. आम्हीसुद्धा वाट बघत असतो की रोमॅन्टिक सीन कधी येतील आमचे, कारण की आमच्या रोमॅन्टिक सीनला खूप चांगला फीडबॅक येतो, लोकांना आवडतात बघायला. सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की एक पॉझिटिव्ह चेंज आला आहे मालिकेत आणि तुम्हालाही आवडेल ते बघायला. जसं मंदार म्हणाला तसं की आमचे सीन्स आता छान एक रोमॅन्टिक सीन्स लिहून येतील आणि ते करतानाही मजा येते. आमची थोडी तो खोडकरपणा असतो, म्हणजे आमच्यातला तो काय म्हणता येईल ते लहान बाळ सुद्धा आमचं कन्व्हर्सेशन मध्ये मध्येच येतं. आमचा प्रयत्न असतो की टिपिकल रोमॅन्टिक सीन न करता त्याच्यातली काहीतरी मजा यायला हवी जे आपल्या रिअल लाईफ मध्ये घडतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये घडतं, एखाद्या नवरा बायको मध्ये रिअल लाईफ मध्ये जी मजा घडते ती मजा मस्ती सीन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो. रुसवे फुगवे, गोड भांडण, याला म्हणव त्याला म्हणव, तर हे आम्ही एन्जॉय करतो. खरंच सीन्स जेव्हा लिहून येतात तेव्हा आम्ही स्वतः इतका एन्जॉय करतो आणि त्यामुळे आय थिंक ते तुम्हाला आवडतात. सो येस.